नमस्कार मित्रांनो, अमोल सोंजे प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलचे नाव आधी अमोल भारतकाल असे होते, ते आपण चेंज करून अमोल सोंजे प्रोडक्शन असे केलेले आहे. मित्रांनो, आज आपण इंदुरीकर महाराज देशमुख यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत, पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटत राहतील. मित्रांनो, व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे, खूप कॉमेडी होणार आहे, पूर्ण बघावा अशी विनंती करतो. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार महाराज. महाराज, आपला पहिला प्रश्न असा आहे की मला एका बेवड्याने विचारलं की माळेत मणी 108च का बुवा? माळेत मणी 108च का? आम्ही 908 घालू, तुला काय घेणं? तुला रुत ती का? आम्ही म्हणलो का तुला दारू प्यातन डोळे का झाकी तू? तू का आला इकडे झक मारितो? आम्ही विचारलं का तुला दारू प्यातन डोळे का झाकीतो? तोंड वाकडं तिकडं का करतो? चांगला पायजमा का खराब करतो? म्हणलो का? जाऊ दे महाराज, सांगून टाका की माळेत मणी 108च का बस? माळेत मणी 108च का? कारण उत्तर, जगामध्ये एकूण तीर्थ आहेत 108, म्हणून माळेत मणी 108. हरिपाठात हरी हा शब्द आला 108 वेळा, म्हणून हरी माळेत मणी 108. माझा पुढचा प्रश्न असा आहे की त्याच बेवड्याने मला असं विचारलं होतं की कीर्तन करताना बाबा कंबर का बांधतो? बाबा कंबर का बांधतो? तो मुंडक बांधील, तुला काय करायचं? बाबा कंबर का बांधतो? तो तंगड्या बांधील. महाराज, त्याने मला अजून एक प्रश्न विचारला होता की बाबा मिशा का राखतो? बाबा का मिशा राखतो? गडी येतो मग गडी मिशा ठेवणार, ज्याला शंका आहे तो काढीन. मी लग्नाला गेलो महाराज, नवरदेवाला मिशी असली तर तांदूळ टाकतो, नाही तर तांदूळ सोडलं टाकतो, इकडे तिकडे पाहतून खाली टाकून देतो. का बर? मग उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे घ्यासाठी करू. एक पोरग होईपर्यंत मी शिकाडू नये म्हणजे लोकांना अंदाज येतो. महाराज, माझा पुढचा प्रश्न असा आहे की आजकालच्या कॉलेज कुमारांबद्दल तुमचे काय मत आहे? हंड्रेड लवा नुसतं खाजी दिंड ते वन साइड भांग इश्क ही मेरी जिंदगी कान पाड बुडीन. प्रेम करायला निघालंय तरी तरी वन साइड भांगपाडीतून बगलात गुछिड्या झाल्या नाराय का तुझ्या? महाराज, या जीन्स पॅन्ट वापरणाऱ्या पोरांबद्दल तुमचं काय मत आहे? जीन पॅन्ट घालणाऱ्या पोऱ्याला ना मी जागेव लाख रुपये देतो इथं, त्याने फक्त मला कशाला न धरता चड्डी काढून दाखवायची. आंघोळीला गेलं ते खुटीला जरी ते एक एक तंगड उपशी दे. अहो लाईट आली चिटकलं ना ते चड्डीला, एक हात राहिला एक गेलं. महाराज, आपला पुढचा प्रश्न असा आहे की फेटे बांधणाऱ्या बाया पॅन्ट शर्ट घालणाऱ्या पोरी यांना काय सांगाल तुम्ही? बायांनी फेटे बांधायचे, आम्ही घेतो ना वार. पोरीने घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घालतो काऊन? आम्ही झक मारली, आम्ही गडी झालो. तुम्ही घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो काऊन? आवळी तो ओढणी ना मुंडकी. महाराज, माझा पुढचा प्रश्न असा आहे की लोक फंक्शन्स मध्ये लग्नांमध्ये उभ्याने जेवतात, त्यांच्याबद्दल तुमचं काय मत? जग सुधारलं, उभ्यानं जेवतो. अरे मुळव्या दे तुला, उभ्यानं जेवतो. महाराज, पुढचा प्रश्न माझा असा आहे की काही लोक कुत्र्यासोबत का हिंडतात? जोडीदार नाही त्याला. महाराज, काही लोक रस्त्याने चालताना बायकोचा हात धरून फिरतात, त्यांच्याबद्दल काय म्हणतात? विश्वास नाही. महाराज, जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा की अन्नदान करणारा अन्नदान घालणारा राजा कोण आहे बॉस? 6 वर्ष शेतकरी दुष्काळाने पिडला, पण त्यांना अन्नदानाची हायगय केली नाही. आणि हे श्रीमंत माणसं घालतात का पंक्ती? श्रीमंत माणसं पंक्ती घालत नाहीत, त्यांचं झालं की पंक्ती नाही देणार, पार्ट्या देणार. बरोबर. महाराज, तुम्ही कीर्तन करता म्हणजे कुठेतरी चहा प्यायला जातच असणार, मग तुम्ही श्रीमंताच्या घरी चहा प्यायला गेले असाल एखाद वेळेस, मग श्रीमंताची बायको कशी चहा ठेवते? ही श्रीमंताची यडपाटी दी पाजी तीच का? महाराज, शेतकऱ्याची बायको कशी चहा ठेवते? शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला वा तांब्या भर पाणी पातेल्यात होती ती. महाराज, शेतकऱ्याची बायको कशी असते? बैलगाडी भर कापूस शेतकऱ्याची बायू एकटीची ती, तरी स्वयंपाक करते शेण भरी ती. महाराज, श्रीमंताची बायको कशी असते? याची बायको लिपट्यानं वर जाती, लिपट्यानं खाली येते, मणक्यात गॅप, डोळ्याला अंधार येते. अगं बाई तू जगती तरी का आला? दडत्यालाही मोकळं करीन, तोही गुतून ठुला, त्यालाही दुसरी करता येईन, तूही उलथानं काय कर. महाराज, माझा पुढचा प्रश्न असा आहे की शेतकऱ्याचा घरचाच्या आणि श्रीमंत लोकांच्या घरचाच्या यात तुम्हाला काय फरक जाणवतो? शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत, हलकटांच्या घरात डोका लागत. महाराज,
अजून एका वर्षाने श्रीमंतांच्या घरातील चहामध्ये काय बदल होतील? अजून एक वर्षानं श्रीमंतांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना, फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जीवीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. मग त्या बाईनं म्हणायचं, बाबाचा प्रसाद घे, आग लाव त्या प्रसाद. महाराज, आता सध्या ग्रामपंचायत निवडणुका चालू आहेत, याबद्दल तुम्ही काय म्हणता? 10 लोकांची ग्रामपंचायत असली तर 2 येडपाटका होईना बाया घ्यावा लागत त्यात. ग बाई तिला जल सई. महाराज, तुम्ही गावकऱ्यांना काय सल्ला द्याल? प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीत 2 तरुण पोर पाहिजे. महाराज, आम्ही करतो प्रयत्न फॉर्म भरायची, पण ही जुनी मंडळी म्हणते त्यांना जमन का? जुनी मंडळी म्हणते त्यांना जमन का? तुम्ही काय सोन्याचा धुर काढला ते काढणार आहे? तुम्ही खिडक्या खाल्या ते चौकटी खातील, सगळे मिळून खा. संडासही तुम्ही खायचं, भांडंही तुम्ही खायचं आणि भांड्यातलंही तुम्हीच खायचं. महाराज, माझा पुढचा प्रश्न असा आहे की सरकारने स्वच्छ भारत अभियान छेडलं, परंतु गावं स्वच्छ झालीच नाही. तो अहो महाराज, सगळीच कामं सरकारनं करायची नसतात, काही गावानं करायची असतात. बरोबर आहे महाराज. महाराज, मतदानाची टक्केवारी का कमी व्हायला लागली? मतदान कमी का व्हायला लागलं तर ह्या समाजाला या वरच्या मंडळीनं 150 घ्यायची सवय लावली महाराज. बरोबर आहे महाराज. महाराज, कोण कोण लोक मतदानाचे पैसे घेतात? बरं, पाटील लोक पैसे घेतात मतदानाचे. पाटील पाटील देशमुख 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 मैं काय पाहत. मी आपण फुगीर मतदार आहे. महाराज, तुमची मतदान करण्याची पद्धत कशी आहे ते सांगा बरं जरा. मी कधी बी पहिल्यांदा मतदान करीत असतो महाराज. सकाळी उठल्याबरोबर 7:30 जाणार पहिलं मतदान, पायी पायी जाणार. कोणाच्या गाडीवर जायचं नाही, कोणाला रामराम घालायचं नाही, बटन दाबून यायचं. कोणाच्या गाडीवर यायचं नाही, कोणाचा रुपया घ्यायचा नाही, कोणाला रामराम घालायचं नाही, कोणाचा चहा सुद्धा प्यायचं नाही, कुणाखाली कांड व्हायचं नाही. 5 वर्ष कोणालाही खासकवायला मोकळा. महाराज, प्रामाणिकपणे उत्तर द्या, एवढे संडास बांधून खरंच गाव हागणदारी मुक्त झालीत का? काची हागणदारी का, काय जे झाले तेच राहिले, कुठं काय झाले. गावात घुसलं बाई उभीच तांब्या घेऊ, गाडी आली का उठली बाई. ग्रामपंचायत आपले सरशी स्वागत करीत आहे. गाडी गेली का बसली बाई, आपला प्रवास सुखाचा. महाराज, गावातली हागणदारी सरकार केव्हा मुक्त करेल? गावातली हागणदारी मुक्त सरकारनं नाही करायची, ती गावानं झक मारली पाहिजे. महाराज, या जुगलबंदी सरकारबद्दल तुमचे काय मत आहे? घोटाळा झालाय, घोटाळा झालाय. महाराज, तुम्ही आपल्या चॅनलवर येऊन मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तत्पर्यंत नमस्कार.